लोहामार्ग पुलिस ने ट्रेन 02190 नागपुर दुरंतो एक्सप्रेस में यात्री का मोबाइल छीनकर भागने के मामले में GRPF की टीम ने 4 आरोपियों को गिरफ्तार किया था और इस मामले में लिप्त मुख्य आरोपी फरार था, जिसे पुलिस ने धर दबोचा है। आरोपी का नाम हीरा सोनू वल शेख तोफिक उम्र 30, मोहम्मद वकील मोहम्मद इम्तियाज उम्र 25 साल को हिरासत में लिया है। लोहामार्ग पुलिस ने कुछ दिनों पहले नागपुर दुरंतो एक्सप्रेस में यात्री का मोबाइल छीनकर भागने वाली टोली से 4 आरोपियों को हिरासत में लिया था, जिसमें और कुछ आरोपी फरार थे, जिन्हें GRPF की टीम ने हिरासत में लिया है। आमच्याकडे 21 तारखेला एक नागपुर पासून मुंबईला जाणारी दुरंतो एक्सप्रेस आणि आउटर वरती जाताना त्या ठिकाणी स्लो होते, कारण तिथे कर्व आहे आणि कर्व असलेल्या ठिकाणी गाडी स्लो होते। त्याचा फायदा घेऊन जो आरोपी आहेत ते त्या ठिकाणी चोरी करतात। त्यांनी जी चोरी केली होती, आमच्याकडे 2 गुन्हे दाखल झाले। त्या 2 गुन्ह्यातले आम्ही जो त्यांनी चोरलेला मुद्देमाल आहे तो आम्ही रिकवर ज्यांनी केलं त्यांच्यावरती 411 कलम लावून त्यांना आम्ही ऑलरेडी अटक केलेला आहे। पण जे मुख्य आरोपी होते त्यांच्या आम्ही मागावर होतो। मी माझे तपास पथकाचे कर्मचारी आहेत, स्पेशली योगेश गुर्डे, मी त्यांना मार्गदर्शन केलं की मला आरोपी पाहिजेत। तो 4 दिवस रात्रंदिवस झोपला नाही येतो आणि काल संध्याकाळी त्यांना ते 2 आरोपी जे मुख्य आरोपी आहेत त्यांना तो घेऊन आला आणि मी त्यावेळी घरी होतो। मला फोन करून सांगितलं की मी आरोपी घेऊन आलो आहे आणि त्या आरोपींना मी अटक केलेली आहे। माझ्याकडे एवढं म्हणजे टीम चांगली आहे, त्याच्यामध्ये आम्ही आमच्याकडचा CR नंबर 71/21 आणि 72/21 हा तपास आमच्याकडं PSI तायवडे साहेब आणि PSI कवास साहेब यांच्याकडे आहे, त्यांना इंटिमेट केलेलं आहे, पुढची आम्ही कारवाई करीत आहोत। आरोपियों के नाम हीरा सोनू वल्द शेख तोफिक और मोहम्मद वकील मोहम्मद इम्तियाज बताए गए हैं। कैमरा पर्सन माइकल के साथ क्षितिजा देशमुख, BC News नागपुर।